हाय स्टूडेंट्स, आज आपण सिक्स्थ स्टँडर्ड मधला मॅथ्स या सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टर मधला बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री रिमेनिंग पार्ट पाहणार आहोत. त्याच्यातला बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री म्हणजे भूमिती मधल्या मूलभूत संकल्पना. मग त्यामध्ये हा क्वेश्चन काय आहे बघा. सुरुवातीला वी हॅव सीन, याच्यामध्ये आपण काय बघितलंय, बेसिक म्हणजे मूलभूत संकल्पना म्हणजे पॉइंट, लाईन, सेगमेंट, रे, ह्याचे डेफिनेशन बघितल्यात आणि हे काय असतात, कसं काढतो आपण ते बघितलंय. परत आपण पाहिलं त्याच्यात पॅरलल लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स, कॉन्करंट लाईन्स, कोलिनियर पॉइंट, नॉन कोलिनियर पॉइंट, ह्या सगळ्या डेफिनेशन आपल्याला अगोदर झाल्या, त्या वाचून घ्या वारंवार, म्हणजे त्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतात. मग आता इथं पहा, राईट द प्रॉपर टर्म्स. इथं जे आपल्याला बॉक्सेस दिलेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर टर्म लिहायचंय. कोणतं कोणतं? इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा, और पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. एम्प्टी म्हणजे रिकामे. हे जे रिकामे बॉक्स आहेत ना, त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इंटरसेक्टिंग लाईन्स और पॅरलल लाईन्स यापैकी प्रॉपर वर्ड आपल्याला तिथं लिहायचं आहे. मग बघा, इन फर्स्ट फिगर मध्ये ह्या लाईन्स कशा आहेत, छेदत आहेत. मग छेदणाऱ्या लाईन्सला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणून ह्या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचंय इंटरसेक्टिंग लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा. ओके, आता दुसऱ्या फिगर मध्ये बघा, इथं ह्या ज्या लाईन्स आहेत ना, ह्या छेदतात का एकमेकांना ह्या दोन लाईन्स? नाही, म्हणून याला पॅरलल लाईन्स आपण म्हणतो. म्हणून इथं लिहायचंय आपल्याला बॉक्स मध्ये ह्या पॅरलल लाईन्स. याच्यामध्ये बघा, इथं जी फिगर काढलेली आहे ह्याच्यात ह्या लाईन्स आपल्याला छेदणाऱ्या दिसत नाही, पण हे जे आपण एरो काढतो ना, ते म्हणजे एंडलेस असतं. ही लाईन अशीच पुढे चाललेली आहे. मग जर आपण याला असं वाढवलं तर ह्या लाईन्स छेदतील की नाही? म्हणून ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, छेदणाऱ्या रेषा आहेत. म्हणून इथं आपल्याला काय लिहायचंय, इंटरसेक्टिंग लाईन्स ह्या बॉक्स मध्ये लिहायचंय. ओके, हे या पद्धतीने एक तिथं ऍक्टिव्हिटी आहे, ती सांगितली मी तुम्हाला. आता बघूयात त्यातलं प्रॅक्टिस सेट वन. प्रॅक्टिस सेट वन मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे बघा, लुक ऍट द फिगर अलॉंग साइड, म्हणजे ही जी बाजूला फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये पहा आणि काय म्हटलंय, नेम द फॉलोइंग. हे जे खाली चार ग्रुप्स दिलेत ना, त्यातली त्यांची नावं लिहायची आहेत आपल्याला. पहिलं काय म्हणते बघा, कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंटचं मिनिंग एक रेषीय बिंदू. कोलिनियर म्हणजे एक रेषीय आणि पॉइंट म्हणजे बिंदू. मग एकाच रेषेत असलेले पॉइंट कोणते कोणते आहेत बघा, ही लाईन दिसते आपल्याला. मग ह्याच्यावरचे जे पॉइंट आहेत ना, एम ओ टी, हे कोलिनियर्स आहेत. सो वी हॅव टू राईट, मी असं ग्रुप्स करून लिहितो इथं. ए म्हणजे पहिला कोलिनियर पॉइंटचा ग्रुप. कोणते कोणते पॉइंट? एम ओ टी पॉइंट, एम ओ टी, हा एक ग्रुप झाला. हे पण बघा बरं, कोलिनियर आहेत का? यस, आर ओ एन हे दुसरं, म्हणून मी दुसरा ग्रुप करतो, पॉइंट आर ओ एन. ओके, त्यानंतर हे पहा बरं, आहेत काय का रेषेत? नाही, मग हे कोलिनियर नाहीत. हो, दीज आर नॉन कोलिनियर पॉइंट, पी ओ एन, यस, म्हणून ते लिहायचे नाहीत. ओके, परत दुसरं काय लिहायचंय आपल्याला इथं, रेज. रे म्हणजे किरण, एका साईडला एक्सटेंडेड असतो आणि त्याचा ओरिजिन स्टार्टिंग पॉइंट असतो. मग बघा बरं, पॉइंट ओ पासून कोणते कोणते रेज होत आहेत इथं, रे ओ एम, रे ओ एस, सॉरी ओ आर, आणि ओ एस इकडे आहे, रे ओ एस, रे ओ टी, रे ओ एन,
आणि रे ओपी ही एवढी नाव आपल्याला इथं लिहावी लागतील. मग पहा रे आपण इथून सुरू करूयात ओ यम ओ यम यम ओ नाही म्हणायचा त्याचा स्टार्टिंग पॉइंट ओ सुरुवातीला लिहायचा. परत दुसरा रे ओ आर नेक्स्ट रे ओ यस रे ओ टी देन रे ओ एन आणि लास्टला रे ओ पी एवढे त्या फिगर मध्ये रेज आहेत ते त्या ग्रुप मध्ये आपण लिहिले. देन लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. आपण हे म्हणालो ना सर रे ओ एम म्हणजे ही पूर्ण फिगर होते पण हा एवढाच पॉइंट म्हणजे काय होतो सेगमेंट. म्हणून हे सेगमेंट म्हणून लिहूयात. आणि सेगमेंट हा पूर्ण शब्द न लिहिता तिथं काय लिहित असतो आपण सेग आणि असा फुल स्टॉप द्यायचा शॉर्ट मध्ये लिहायचं त्याला म्हणजे सेगमेंट त्याचा अर्थ होतो. मग आपण परत इथूनच चालू करू पाहिजे इथं सेग ओ एम किंवा त्याला सेग एम ओ सुद्धा म्हणू शकतो हा आपण ओ एम किंवा एम ओ सेग ओ आर सेग ओ यस नेक्स्ट सेग ओ टी त्याला टी ओ सुद्धा म्हणू शकतो हा आपण सेग ओ एन त्याला एन ओ सुद्धा म्हणू शकतो सेग ओ पी आणि आणखीन थोडस तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर हा एम टी हा सुद्धा एक सेगमेंट आहे सेग एम टी आणि सेग आर एन सेग एम टी अँड सेग आर एन हे एवढे त्याच्यातले सेगमेंट्स आहेत. म्हणून हे लाईन सेगमेंट्स लिहिले त्या फिगर मधले. आता लिहायचंय आपल्याला लाईन्स. लाईन्स म्हणजे ऑफकोर्स स्ट्रेट लाईन सरळ रेषा. मग बघा फिगर मध्ये कोणत्या कोणत्या लाईन्स आहे. ही लाईन आहे याला लाईन आपण एम टी किंवा एम ओ और ओ टी लाईन असं म्हणू शकतो. आपण एम टी असं लिहूया लाईन एम टी आणि आणखीन एक पहा बरं लाईन आर एन ही लाईन आहे का अशी पी एस नाही दॅट इज नॉट लाईन. म्हणून हे लाईन्स मध्ये आपल्याला दोन लिहावे लागतील लाईन एम टी आणि दुसरं लाईन आर एन त्याला लाईन एन आर असं म्हणलं तरी चालतंय ह्या दोन लाईन्स. आता पहा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन सेकंड वन राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. ही फिगर दिली आपल्याला ह्या फिगर मध्ये एक लाईन ड्रॉ केलेली आहे काढलेली आहे त्याचे डिफरंट नेम्स म्हणजे वेगळी वेगळी नावं लिहायची आपल्याला. ह्या लाईन वरची किती पॉइंट दिलेत फोर पॉइंट. मग त्या फोर पॉइंट पैकी लाईनचं नाव रीड आउट करताना आपण कोणतेही दोन पॉइंट वापरून त्या लाईनचं नेम लिहितो आणि आणखीन एक इकडं याला नेम दिले असं यल. मग पहा काय काय याला आपण असं म्हणू शकतो लाईन ए बी लाईन ए सी लाईन ए डी ठीक आहे. परत आता लाईन बी सी लाईन सी डी लाईन बी डी लाईन सी डी किंवा लाईन यल काय काय वाचलं बघा बरं मी लाईन ए सी परत आता लाईन आधी ए बी घेऊयात हा परत लाईन ए सी देन नेक्स्ट लाईन ए डी हे झालं की पॉइंट ए सोडून द्यायचा. आता लाईन बी सी आणि लाईन बी डी लाईन बी सी लाईन बी डी ओके. आता परत याला सोडून द्यायचं आणि लाईन सी डी किंवा डी सी सुद्धा म्हणू शकतो बरं का आपण लाईन सी डी आणि लास्टला हे जे अल्फाबेट दिलंय एक अल्फाबेट युज करून सुद्धा आपण लिहू शकतो लाईन यल ठीक आहे. त्यानंतर
क्वेश्चन मैच द फॉलोइंग, मैच द फॉलोइंग म्हणजे याच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. इकडे काही फिगर्स दिलेत आपल्याला आणि ग्रुप बी मध्ये त्यांचे नेम्स दिलेत. पहा बरं ही फिगर कशाची आहे, दोन्ही साईडला एरो काढलेले आहेत म्हणजे ही लाईनची फिगर आहे, म्हणजे याचा पेअर इथं सी ला जाणार आहे. मग त्याचं आन्सर कसं लिहायचं असतं पहा, हे असं आन्सर, हे पहिला आपला पॉइंट आणि त्याचा पेअर कुठं जातोय सी ला, म्हणून हे असं सी. ओके ही फिगर पहा बरं, दोन्ही साईडला आहेत का एरोज, बाणाची टोक नाही, म्हणजे हा काय आहे सेगमेंट, म्हणून इथं काय लिहायचं डी, हे पाहिजे इथं सेगमेंटचा आहे, म्हणजे सेकंड पॉइंट कुठे जातो डी ला जातो, हे सेकंडचा पेअर लागतो डी. ओके आता थर्ड, थर्ड वन ही जी आहे फिगर, इट इज द प्लेन, हे प्लेन आहे, मग याचा पेअर कुठे लागेल बी, सो थर्डचा पेअर बी. आणि फोर्थ वन, फोर्थ वन इज एका साईडला एरो आहे इकडं नाहीच आहे, म्हणजे इट इज द रे, म्हणून ह्याचा पेअर ए ला लागेल इथं ए. ओके मग पहा दिस इज द लाईन, हे आहे सेगमेंट किंवा त्याला लाईन सेगमेंट म्हणतो आपण, लाईन सेगमेंट सुद्धा म्हणू शकतो, हे आहे प्लेन अँड दिस इज द रे, एका साईडला एरो असल्यामुळं हे रे आहे. या पद्धतीने हेच आन्सर लिहायचंय. ओके नाउ द फोर्थ क्वेश्चन काय आहे बघा, ऑब्झर्व द फिगर बिलो, ही आपल्याला फिगर दिली आहे ती ऑब्झर्व करायची, नेम द पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा, त्यांची नावं लिहायची आहेत. द कॉन्करंट लाईन्स, कॉन्करंट लाईन्स म्हणजे एकाच बिंदू छेदणाऱ्या रेषा, अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स, त्यांचा छेदन बिंदू सुद्धा लिहायचा आहे आपल्याला इन द फिगर. मग बघा मी असे दोन ग्रुप्स केले तिथं, ए म्हणजे पॅरलल लाईन्सचा ग्रुप बघा इथं, आता याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा कोणत्या कोणत्या लाईन्स पॅरलल दिसत आहेत. पहा बरं, पहा ही लाईन बी पहा आणि लाईन एम पहा, पॅरलल आहे ना, आणि त्यालाच परत लाईन क्यू बघा, म्हणजे ह्या तीन लाईन्स काय आहेत पॅरलल आहे. कोणत्या कोणत्या, लाईन बी एम आणि क्यू, म्हणून इथं आपण सुरुवातीला लिहिणार आहेत लाईन्स, कोणत्या कोणत्या लाईन्स बी एम अँड क्यू आर पॅरलल लाईन्स, बी एम अँड क्यू. अजून ह्या दोन लाईन्स बघा बरं, ए आणि पी, दीज आर ऑल्सो पॅरलल लाईन्स, म्हणून लाईन्स ए अँड पी दुसरा ग्रुप, त्यातला लाईन्स ए अँड पी ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, एवढे त्याच्यातले पॅरलल लाईन्सचे ग्रुप झाले. आता परत आपल्याला तिथं लिहायचे कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स, म्हणजे एक परस्परांना छेदणाऱ्या रेषा एका बिंदूत, एवढा पार्ट आपण याच्यातला बघूया. इथं पहा कोणत्या कोणत्या लाईन्स छेदतायत, या लाईनला नेम दिलं नाही म्हणून मी इथं यल नेम देतो आणि तिथले पॉइंट्स पण लिहितो, कोणते कोणते ए सी अँड डी, ठीक आहे, कारण आता पॉइंट ऑफ कॉन्करन्स लिहायचं आहे ना आपल्याला, त्याचं नाव पण लिहायचंय, मग हे पॉइंट्स लागतील आपल्याला. मग आता इथं या फिगरमध्ये इकडला हा पार्ट त्याचा बघा, ए बी सी आणि ही लाईन यल इथं छेदतात ना, म्हणून ह्या कॉन्करन्स लाईन, म्हणून इथं काय लिहायचं पहा, हे मी पेअर केले, त्यातला हे पहिला लाईन्स ए बी सी अँड यल, ही लाईन यल, पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे त्याचा ए, माझा एरो काढून पॉइंट ए असं लिहूया त्याला, ठीक आहे. परत इकडं या पार्ट मध्ये बघा, पी क्यू आणि लाईन यल, ओके मग दुसरा पेअर लाईन्स पी क्यू अँड यल आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे छेदन बिंदू कोणता आहे पॉइंट डी, म्हणून त्याला लिहूया पॉइंट डी,
ओके इथं पण राहिलंय ह्या दोन लाईन्स एम आणि एल आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स सी तिसरा पेअर लाईन्स एम अँड एल आणि कॉन्करन्स पॉइंट त्यांचा कोणता आहे सी ओके या पद्धतीने इथं आपण हे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री दिस चॅप्टर वी हॅव कम्प्लिटेड ऑल दिस एक्सरसाइज यू हॅव टू डू हे सगळं तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये कम्प्लीट करायचंय ओके बाय.